परशुराम संघाच्या प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून नाशिक शहरातील माळी समाजाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी यांना निवेदन देण्यात आले. महात्मा फुले समाज विकास संस्था, माळी समाज सेवा परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ, महाराष्ट्र माळी समाज महासंघ आणि श्री संत सावता माळी मंडळ, महात्मा फुले विचार मंच, श्रीमान सत्यशोधक प्रतिष्ठान या संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ हे बहुजन समाजाचे आधारस्तंभ मार्गदर्शक असून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आपलं आयुष्य खर्ची घालत असून ओबीसी समाजाला न्याय हक्क देण्याचं काम मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. त्यामुळे त्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठीच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. वेळप्रसंगी माळी समाजासह ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. समाजातील जातीत भांडणं लावणाऱ्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. वेळोवेळी अपशब्द वापरून अवमान करणाऱ्या प्रवृत्तीचाही आम्ही निषेध करतो, असं यावेळी सांगण्यात आलं. विजय राऊत, शंकर नाना मोकळ, संदीप जगताप, पोशिंदे, मोहन माळी, श्रीराम मंडळ, गुलाब माळी, विलास वाघ, विनोद डोके, गणेश खोडे, संतोष पुंड, दीपक मंडलिक, नाना नायकवाडे, महेश ठोले, ज्ञानेश्वर सोमासे, पोपटराव जेजूरकर, मच्छिंद्र माळी, शिवा बागुल, दादाजी अहिरे, सचिन जगताप यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मनोहर कुलकर्णी नावाच्या व्यक्तींनी महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्या संदर्भात जे वक्तव्य करून या महाराष्ट्रात व राज्यात देशात सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि अशा भाषेमध्ये त्यांनी जे वर्णन केलं ते एकदम चुकीचं होतं. म्हणून भुजबळ साहेबांनी नेहमी महात्मा फुलेंचा विचारांचा आदर केला आहे आणि अशा भुजबळ साहेबांच्या विरोधात या जातीवादी संघटनांनी ज्या पद्धतीने जनतेमध्ये विष पेरण्याचं काम सुरू केलं आहे आणि भुजबळ साहेबांवर जो तो पुरुषोत्तम देशपांडे या व्यक्तीने 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे, त्यांना म्हणावं. या बीजेपीच्या राज्यामध्ये जर कधी अशा पद्धतीने जर कधी एखाद्या सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या माणसाला बक्षीस देऊन जर कधी तुम्ही मारण्याचं धाडस करत असाल तर माळी समाजसुद्धा तुझ्या घरी येऊन तुला ठोकल्याशिवाय राहणार नाही. ही आम्ही घोषणा करतो आणि तू जिथंही असतील तिथं तू आम्हाला चॅलेंज देतो, आम्ही तिथं येऊ आणि तुला मारल्याशिवाय राहणार नाही. असे आमचं माळी समाजाचे सर्व कार्यकर्ते पेटलेले आहेत. केव्हाही जर कधी तुम्ही याच्या वतीने जर माफी मागितली नाही त्यांनी तर आम्ही तुला केव्हाही रस्त्यात गाठू आणि मारू, हे तुम्हाला जाहीर आव्हान करतो. केव्हाही त्यांनी आम्हाला आव्हान करावं. या ठिकाणी नाशिक माळी समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिक मधल्या काही संस्था त्या संस्थेचे पदाधिकारी अधिकारी जमलेले आहेत. 2 दिवसापूर्वी परशुराम महासंघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी जे काही आदरणीय दामदार छगनराव भुजबळ साहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली. परशुराम महासंघ याचा विचार करत असताना परशुराम याचा इतिहास जर आपण जर बघितला तर परशुरामाने अनेक क्षत्रियांना मारलं, अनेक स्त्रियांना मारलं आणि मग अशी विचारधारा असणाऱ्या परशुराम संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून असेच वक्तव्य या ठिकाणी येतील आणि याचा परिणाम म्हणजेच समाजामध्ये एक संतापाची लाट या निमित्तानं निर्माण झालेली आहे. माननीय आमदार छगनराव भुजबळ साहेब हे असं नेतृत्व आहे की या नेतृत्वानं ओबीसींना त्यांचे न्याय, त्यांचे हक्क देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आदरणीय भुजबळ साहेब हे आमचं आदर्श असं व्यक्तिमत्व आहे, ते आमचं आधारस्तंभ आहे आणि म्हणून अशा आधारस्तंभाबद्दल जर कोणी असे वेडेवाकडे वक्तव्य करून जर या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांना मानसिक त्रास देण्याचं जर काम करत जर असेल तर वेळ प्रसंगी माळी समाज सुद्धा रस्त्यावर उतरून संघर्ष करेल याचा विचार आपण या ठिकाणी करावा. धन्यवाद. विथ न्यूज ब्युरो नाशिक.